मिरज शहरातील प्रसिद्ध असलेले बालरुग्ण तज्ज्ञ यांनी डेंग्यू आजार नसताना 5 वर्षीय बालकाला ॲडमिट करून उपचार केला आणि वैद्यकीय सुश्रुता डायग्नॉस्टिक सेंटर यांनी डेंग्यू झाल्याचे रिपोर्ट दिल्याने 5 वर्षीय बालकाचे प्राण धोक्यात आले होते. मिरज येथील यश अर्जुन गौडा या 5 वर्षीय बालकास ताप आल्याने नातेवाईकांनी वैद्यकीय तपासणीसाठी मिरज येथील बालरोग तज्ज्ञ जीवन माळी यांच्याकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासणी करून औषध देऊन घरी पाठवले. ताप कमी न झाल्यास परत तपासणीसाठी या असे सांगितले. पुढील उपचारासाठी डॉक्टरांकडे पुन्हा आले असता सुश्रुता डायग्नॉस्टिक सेंटर येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. येथे डेंग्यू पॉझिटिव्हचा रिपोर्ट आल्याने डॉक्टर जीवन माळी याने रुग्णास ॲडमिट करण्यास सांगितले. पण दवाखान्यातील उपचारादरम्यान दिरंगाई आणि अस्वच्छता पाहून नातेवाईकांनी याबाबत डॉक्टरांना कल्पना दिली. परंतु कोणतीही हालचाल न दिसल्याने नातेवाईकांनी संबंधित डॉक्टर यांच्याकडे रिपोर्ट मागितले. फक्त माझ्या धंद्याच्या मुलाची ऍडमिट वगैरे करण्याच्यासाठी, म्हणजे त्याला फीवर ताप वगैरे आला होता, त्यामुळे ऍडमिट करण्याच्यासाठी मी त्याला घेऊन गेले होते दवाखान्यामध्ये, डॉक्टर जीवन माळी यांच्या हॉस्पिटलमध्ये. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर आज ताप जास्त आहे जर असं हे करून, म्हणजे त्याचे काही टेस्ट वगैरे करून आपण त्याच्यावरती उपचार करू असं त्यांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी ताप कमी आला नसल्यामुळे त्याच्यावरती काही जे का आहे तर ते टेस्ट केले, तर त्यामध्ये त्यांनी आम्हाला सुश्रुत लॅबकडे पाठवलं. लॅबकडे पाठवल्यानंतर त्या लॅबोरेटरीचा एक अर्ध्या पाऊण तासामध्ये रिपोर्ट आला की आमच्या बाळाचा रिपोर्ट डेंग्यू पॉझिटिव्ह आहे. म्हणून ऍक्च्युली तो बाळ नेफ्रोझा सिंड्रोमची आहे, त्यामुळे त्याची इम्युनिटी सिस्टीम, बाकीच्या इन्फेक्शनचे चान्सेस वगैरे असतात, त्यामुळे आम्ही त्याला लगेच ऍडमिट वगैरे करून इंडोर करून त्यामुळे सांगितलं. थोड्या वेळाने तुम्ही तुमच्या पेशंटला भारतीय हॉस्पिटल किंवा इतर दवाखान्यात दाखल करा असे सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाईकांनी भारतीय हॉस्पिटल येथे पुढील उपचाराकरता त्याला दाखल केले. तथापि फेर तपासणीमध्ये डेंग्यू टेस्ट निगेटिव्ह आल्याने नातेवाईक आता गोंधळून गेले. इंडोर करून घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले की हा बाबा, ह्या पेशंटची जी काय आहे ते क्रिटिकल कंडिशन आहे आणि ह्याला दुसरीकडे हलवावं लागेल. थोड्या वेळानंतर आम्ही त्यांना भारतीमध्ये शिफ्ट केलं. भारतीमध्ये शिफ्ट केल्यानंतर तिथे आमचा रिपोर्ट डेंग्यू निगेटिव्ह आला. एका तासामध्ये डेंग्यू रिपोर्ट पॉझिटिव्हचा निगेटिव्ह कसा झाला? जर पॉझिटिव्ह डेंग्यूचा उपचार झाला असता तर काय झाले असते? तुमच्या पेशंटला ऍडमिट केल्यानंतर भारतीमध्ये ते डेंग्यू इलाज केला गेला का दुसरा इलाज? नाही, डेंग्यू संदर्भात इलाजच केला गेला, कारण त्याला ताप वगैरे होता. इलाज म्हणजे डेंग्यू निगेटिव्ह जीवन माळींच्या हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी डेंग्यूवरचा उपचार चालू केलेला होता. त्याच्यावरती ह्या चालू केल्यानंतर जर का प्लेटलेट्स काउंट वगैरे जर का वाढले असते तर त्यामधून पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता. त्यामधून पूर्ण फॅमिली डिस्टर्ब झालेली आहे. माझ्या नंदीला सुद्धा ह्यामधून खूप त्रास झालेला आहे. माझ्या सासूबाईंचा हार्ट पेशंट आहे, त्यांनाही त्रास झालेला आहे. डेंग्यू निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ह्याच्याबद्दल आम्ही पहिल्यांदा बाळाला घरी सुखरूपपणे नेलो आणि ह्याच्यावरती पूर्ण इन्व्हेस्टिगेशन केलं. तर ह्या आपल्याला लॅबोरेटरी मधून मुद्दामून जाणीवपूर्वक आमच्याकडे रिपोर्ट निगेटिव्ह देऊन ह्या पेशंटला ऍडमिट वगैरे करून घेण्याच्या हेतूने किंवा मुद्दामून काही आमच्याकडून कुठल्या पद्धतीचे आम्हाला हॅरेसमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या. एकूणच रिपोर्ट मधील तफावत आणि डॉक्टरांचा हलगर्जीपणा यामुळे रुग्णाच्या होणाऱ्या नुकसानीला कोण जबाबदार असणार असा सवाल रुग्णाचे नातेवाईक आता करत आहेत. त्याचप्रमाणे संबंधित वैद्यकीय लॅब तपासणी चुकीच्या पद्धतीने करणाऱ्या लॅब आणि डॉक्टर यांच्यावर कारवाई करण्यात यावी याकरता जिल्हाधिकारी आणि इंडियन मेडिकल असोसिएशन मिरज यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली. कुठे कुठे आपण तक्रार केली यासंदर्भात? यासंदर्भामध्ये आम्ही गांधी चौक पोलीस स्टेशन, त्याच्यानंतर एसपी ऑफिसकडे दात मागायला गेल्यानंतर एसपी ऑफिसमधलं सुद्धा आम्हाला बाबा हा मेडिकल निग्लिजन्सचा केसमध्ये बसत नाही ना, तर ह्यामध्ये तुम्हाला डेथ अपेक्षित असते, पण तशा पद्धतीने न झाल्यामुळे डॉक्टरांनी सुद्धा निग्लिजन्समध्ये येत नाही अशा पद्धतीने सांगून उभावणीची उत्तरे देऊन आमच्या कुठल्याही पद्धतीला, म्हणजे आमच्या अर्जाला सुद्धा त्यांनी बघितलं पण नाही आणि योग्य पद्धतीने मार्गदर्शन न केल्यामुळे आज मी तुमच्या समोर सगळ्यांच्या समोर ही पाहिजे. तुमची भूमिका काय असणार याच्यावरती? डॉक्टरांवरती लवकरात लवकर कारवाई व्हावी. जर तुमच्याकडून नाही झालं तर ह्याच्यापुढे मी आयजीकडे जाऊन त्यांच्याकडे सुद्धा ह्या तक्रारींचं नोंद करणार. हा, लॅब मध्ये आलेले जे काही तफावत आहेत पॅथॉलॉजीचे किंवा बाकीचे इतर ह्यांचे, तरी लॅबच्या बाबतीत मला एवढंच म्हणायचं की त्या लॅब वरती पूर्ण हे करून, म्हणजे त्यांचे पण लायसन्स कॅन्सल होण्यासाठी, कारण तर त्या लॅब मध्ये जे मेन मायक्रोबायोलॉजिस्टची गरज असते त्यांच्या ऍब्सेन्स मध्ये रिपोर्ट डायरेक्ट बाहेर जातात आणि ह्याची पूर्ण सगळ्या जनतेला ह्याची माहिती व्हावी याच्यासाठी आणि आमच्या फॅमिलीकडनं लवकरात लवकर न्यायची किंवा त्यांनी जर अशा प्रकारची छळवणूक आणि पिळवणूक लोकांसमोर केली तर नागरिकांनी कुठं जायचं? आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी न्याय आणि हक्कासाठी माणूस अधीक्षकांकडे पोहोचतो त्यावेळी अधीक्षकांनी हुकूमशाही न करता
नागरिकांची दाद काय आहे विचारपूस करून त्यांना मार्गदर्शन करावं एवढीच आमची अपेक्षा अधीक्षकांकडून आहे. जर कारवाई झाली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा आता रुग्णाचे नातेवाईक ॲडव्होकेट आरती होसपुरे यांनी दिलाय. न्यूज 15 प्रतिनिधी जमीर रहमतपुरे, सांगली.